एखाद्या ध्येयवेड्या तरुणानं ठरवलं तर गावाचा विकास किती झपाट्यानं होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नगर पुणे महामार्गालगत असलेले पारनेर तालुक्यातील वागुंडे खुर्द गावाचे सरपंच संदीप मगर होय. 1100 लोकसंख्या असलेल्या या गावाची वेगळी ओळख सन 2015 पासून पाहावयास मिळाली. गावातील बहुतेक लोक व्यवसायाने शेतकरी आहेत. सुपा MIDC च्या माध्यमातून गावातील तरुण तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झालाय. त्याचबरोबर फुलं आणि कांदा हे येथील दोन प्रमुख पिकं आहेत. गावात असलेल्या हंगा नदीमुळे जमिनीचा काही भाग सुपीक आहे. ग्रामपंचायतचे महत्वाचे उत्पादनाचे साधन म्हणजे औद्योगिक वसाहतीतील महसूल कर होय. सन 2015 साली वागुंडे खुर्द गावाला संदीप मगर यांच्या रूपाने एक उमदा आणि 24 तास जनतेची सेवा करणारा सरपंच मिळाला आणि गावाचं गावपणच बदलून गेलं. स्थानिक पातळीवर सर्वात महत्वाचे असलेले शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज आणि कृषी यावरच संदीप मगर यांनी भर दिल्यानं वागुंडे खुर्द गाव मॉडेल विलेज ठरत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गावाला भेट देऊन सरपंच मगर यांच्या कार्याचं तोंड भरून कौतुक केलं. लोकनेते निलेश लंके यांच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन विकास कामे मार्गी लागली आहेत. सरपंच संदीप मगर यांनी पदाचा कारभार हातात घेताच विकास कामांचा श्रीगणेशा हा शिक्षणापासून केला. 70 वर्षांची जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत धोकादायक झाली होती. प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार केल्याने या शाळेच्या इमारतीचा प्रश्न विधानसभेत आमदार आवटी यांनी तारांकित केला. त्यामुळे तातडीनं 12,80,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आणि दिमागदार इमारत देखील उभी राहिली. तसंच गावातील श्री भैरवनाथ विद्याप्रसारक संस्थेचे श्री बाळानंद स्वामी विद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर आलं होतं. त्यातही सरपंच संदीप मगर, ग्रामस्थ आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यानं सुमारे 40 लाख रुपये निधी उभा करून विद्यालयाची दिमागदार इमारत आज उभी राहिली आहे. गेल्या 15 वर्षांपासून विनाअनुदानित तत्वावर काम करत आहे. 2017 सरपंच संदीप मगर यांनी लक्ष घालून शाळेला अनुदान प्राप्त करून दिलं. शासन दरबारी वारंवार प्रयत्न केल्याने अखेर विद्यालयाला अनुदान प्राप्त झालं आणि शिक्षक आज पगार घेऊ लागले. हे विद्यालय सन 2002 साली सुरू झाले होते, परंतु 15 वर्ष विनाअनुदानित असल्यामुळे पूर्वीच्या संस्थाचालकांनी ते बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु गावातील शिक्षणप्रेमी मंडळी व गावचे सरपंच श्री संदीप मगर यांनी मुलांचा प्रश्न, शिक्षकांचा प्रश्न, संबंध पालकांचा प्रश्न लक्षात घेऊन ह्या शाळेला पुन्हा नव्याने जीवदान दिले आणि आज एका भव्य स्थितीत ही इमारत उभी आहे हे आपण पाहिलीच. वागुंडे गावातील 2002 सालापासून ही शाळा चालू होती आणि ही 2 वर्षापूर्वी बंद पडण्याच्या मार्गावर आली होती. पण आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी, पालकांनी यांनी सगळ्यांनी सरपंचाकडे जाऊन विनंती केली की ही हायस्कूल आपल्या गावात चालवायला घ्यावा, ते सरपंचांनी मान्य केलं. या विद्यालयामध्ये सर्व शिक्षक खूप चांगलं शिकवतात व विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करतात. या विद्यालयामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. इथे सर्व वर्गामध्ये डिजिटल LED बसवलेले आहेत. सन 2000 सालापासून गावामध्ये भैरवनाथ विद्याप्रसारक संस्थेचे बाळानंद स्वामी विद्यालय हे गावामध्ये चालू होते. शासनाचे बदलते धोरण आणि विनाअनुदान तत्वावरती चालत असल्याने, अनुदान नसल्यामुळं संबंधित संस्था चालकाने हे विद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व पालक, शिक्षक, ग्रामस्थ, सर्व सरपंच असल्याकारणाने माझ्या काही ग्रामपंचायतमध्ये आले. सर्वांनी मला विनंती केली की हे हायस्कूल आपण गावाकडे घेऊन चालवावं. त्यानिमित्तानं आमचे ग्रामपंचायतचे सर्व सहकारी, वागुंडे खुर्द असेल, वागुंडे बुद्रुक असेल, आमच्या सर्व सहकाऱ्यांनी एक मीटिंग आयोजित केली आणि मीटिंग आयोजित करून हे हायस्कूल आम्ही गावाकडे चालवण्यास घेतलं. त्यानंतर 2018 आम्ही ह्या विद्यालयाचं भूमिपूजन केलं आणि त्यानंतर ते 13 जून 2018 हे विद्यालय आम्ही हे नवीन जागेमध्ये इथं सुरू केलं. त्यानंतर शासनाच्या बदलत्या धोरणानुसार आम्ही प्रचलित नियमानुसार सर्व रोस्टरचं, शिक्षकांचा, अनुदानांचा प्रश्नही मार्गी लावला. त्याचप्रमाणे ग्रामीण भाग आणि शहरी भाग हा शिक्षणामध्ये, विशेष करून ग्रामीण भागातल्या मुलांना चांगले शिक्षण मिळत नाही, त्यानुसार आम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा उपयोग व्हावा, बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, त्यासाठी आम्ही ई लर्निंग असेल,
अनेक ह्या विद्यालयात सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ई लर्निंग, स्पर्धा परीक्षा, मंथन, लेझिम, तसेच झांज पथक, मैदानी खेळ, शैक्षणिक सांस्कृतिक गुणवत्ता टिकवत उत्तम संस्कार देणारं विद्यालय म्हणून नावारूपाला आलं आहे. त्यामुळे आज गावाबरोबरच परिसरातील मुलं देखील विद्यालयात दूरवरून शिक्षणासाठी येऊ लागले आहेत. तसंच या परिसरात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने 6 लाख रुपये निधी उपलब्ध करून घेऊन अंगणवाडीच्या इमारतीचा देखील प्रश्न सुटला आहे. वाघुंडे खुर्द गाव आज पारनेर तालुक्यात पाणीदार गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलंय. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 14 लाख रुपये निधी उभा करून ताली, कंपार्टमेंट, बंधारे, नाला बर्डिंग तसेच तरोडीमाळा येथे पंचायत समितीच्या निधीतून 1.5 लाख रुपये खर्च करून 1 CD वर्क आणि नांदखिले वस्ती येथे 1,40,000 रुपये 14व्या वित्त आयोगाचा निधी वापरून 1 CD वर्क केल्याने पावसाचे पडणारे पाणी जागोजागी अडवले गेल्याने गावातील भूगर्भातील पाणी पातळीही वाढली आहे. ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नांदखिले वस्तीवरील बंधाऱ्याच्या खोलीकरणाचे काम तसेच ग्रामनिधीतून दुसऱ्या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात आली. मगर वस्ती नजीक असलेल्या केटीवेअर बंधारा दुरुस्तीसाठी सरपंच संदीप मगर यांनी 40,75,000 रुपयांचा निधी उपलब्ध केल्याने परिसरातील शेतीचे सिंचन क्षेत्र वाढले आहे. तर दुसरा महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे दलित वस्तीतील पिण्याच्या पाण्याचा. त्या ठिकाणी देखील 10,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधल्याने तेथील रहिवाशांची पाण्याची सोय झालेली आहे. तसंच गणेशवाडीत देखील 15,000 लिटर पाणी साठवण क्षमता असलेली 3.5 लाख रुपये ग्रामनिधी वापरून उंच टाकी बांधण्यात आली. तर गावाअंतर्गत 14वा वित्त आयोग आणि काही ग्रामनिधी असा 3,50,000 रुपये निधी खर्च करून पाईपलाईन आणि नळ कनेक्शन देण्यात आले. हंगा नदीच्या तीरावर पुणे नगर महामार्गाच्या उत्तरेला वसलेलं हे वाघुंडे खुर्द गाव. गावात 16 दरवाजे असलेला 200 ते 240 फूट लांबीचा बंधारा गावातील महत्वाचा पाणी साठवण्याचा भाग आहे. या बंधाऱ्याचे दरवाजे निकामी झाले होते, तेही ग्रामपंचायतीने दुरुस्त केल्याने आज पूर्ण क्षमतेने पाणी साठवले जात आहे. त्यानं गावात असलेल्या बोरवेल्सला देखील भरपूर पाणी असल्याने ग्रामस्थांना दिवसभर पाणी उपलब्ध झाले आहे. असं म्हणतात, घराची कळा जसं अंगण सांगतं तसं गावातील रस्ते गावाची प्रगती सांगतात. सरपंच संदीप मगर आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कारभार हातात घेण्याअगोदर गावात एक साधा सिमेंटचा रस्ताही नव्हता. मात्र 2015 नंतर गावातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटकरण झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे सरपंच संदीप मगर यांचा कारभार अभिमानास्पद असल्याच्या प्रतिक्रिया महिला वर्गातून व्यक्त होत आहे. गावात रस्ते पण नव्हते, रस्त्यांचं काम सरपंचने भरपूर चांगल्या पद्धतीने केलं आणि गावातली शाळा पण नाही का सुधारणा भरपूर झाली. जेव्हापासून सरपंच मगर हे झाल्यापासून नाही बऱ्याच गावात म्हणजे आमच्या गावची भरपूर सुधारणा झाली आहे. प्रथम तर शाळेची मुलांची गैरसोय होत होती, ते सुपामध्ये जात होते, ते आता इथल्या इथं शाळेच्या सोयीमुळं भरपूर सारे मुलं इथं शाळेत येऊ लागलेत. त्यांच्यामुळं अजून मुलांची बी सोय झाली आणि मुलांच्या पालकांची बी त्याच्यामुळं गैरसोय नाही झाली. आणि त्यातल्या त्यात गावामध्ये चिखल पाऊस जर झाला तर चिखलाची गाड्या चालत येत नव्हत्या, तर त्या आता गाड्या बी व्यवस्थितपणे जाऊ येऊ शकतात, तर कोणाला त्याबद्दल अडचण येत नाही. आणि महिलांना बी लांबून पाणी आणायची गरज भासत होती, तर ती आता पाण्याच्या सुविधेमुळं ती गरज आता कमी झालेली. त्यामुळं प्रत्येकांच्या नळाला पाणी येतं आणि जरी नसलं तरी टाकीवर सोय केलेली पाण्याची, त्यामुळं पाण्याची 24 तास कमतरता पडत नाही. परत रस्ते नाल्या हे एकदम व्यवस्थित झाल्यामुळं एकदम म्हणजे गावात असं शांततेचं वातावरण असतं. ड्रेनेज सफाई, गावात पाणी टंचाईचा प्रश्न सोडला, मुलांच्या शिक्षणाचा
प्रश्न सोडवला, त्याचप्रमाणे गावातील मंदिरे, साफसफाई, रस्ते, गावचा विकास मोठ्या प्रमाणात केलेला आहे. शाळा, गटारी, लाईटची सुविधा, दलित वस्तीची पाण्याची व्यवस्था, या सगळ्या सुविधा गावातल्या छोट्या छोट्या काही अडचणी या ग्रामपंचायत मार्फत सुधारणा करतात. आमच्या गावचे सरपंच श्री संदीप मगर यांनी ग्रामपंचायततर्फे अनेक योजना राबवल्या. त्याचप्रमाणे गावात वेगवेगळे रस्ते, लाईटची सोय, नळ कनेक्शन, त्याचप्रमाणे महिलांना असलेली सर्वात मोठी अडचण म्हणजे पाण्याची सुविधा, ही पण ग्रामपंचायतीतर्फे सरपंचांनी चांगल्या प्रकारे पार पाडली. 12 लाख रुपये निधीतून वाखुंडे वस्ती मंदिर ते हंगा रोड नांदखिल्ले वस्ती येथील रस्ते तयार करण्यात आले आहेत. माजी उपसरपंच राजश्री दादा शिंदे, राष्ट्रवादी नेते दादा शिंदे, विद्यमान उपसरपंच सुनीता मगर तसेच सर्व सदस्यांचं या कामी महत्वाचं योगदान मिळालं आहे. ग्रामस्थ संतोष मगर आणि विजय पोपळघट यांनी ग्रामविकासाबद्दल बोलताना समाधान व्यक्त केलं आहे. 2014 पासून या गावाचा अतिशय झपाट्याने विकास होत आहे, कारण या ठिकाणी दृष्टी नाही तर दृष्टिकोन चांगला पाहिजे. गावाचे सरपंच सन्माननीय संदीपजी मगर आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची 3 एकर 80 आर जमीन सोडवण्यात आली आणि त्यापासून गावाचा विकास सुरू झाला आहे. ग्रामपंचायतची मोठी इमारत असेल, त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते असतील, त्याचप्रमाणे भूमिगत गटर योजना असेल, स्वच्छ आणि सुंदर या ठिकाणी गाव असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न ह्या 2-3 वर्षामध्ये सुटलेले आहेत. गावामध्ये अतिशय सुंदर अशी शाळेची इमारत आहे, त्याचप्रमाणे प्राथमिक शाळा, अंगणवाडी, एक शैक्षणिक संकुल या ठिकाणी वाघुंडे गावामध्ये उभं राहिलेलं आहे. आणि आपण जर ज्ञान मंदिर बांधलं तर त्या ठिकाणी अधिकारी तयार होतील, आणि आपण जर एखादं मंदिर बांधलं त्यातून भिकारी तयार होतील. या ठिकाणी गावाचा दृष्टिकोन, सरपंचाचा दृष्टिकोन अतिशय उदात्त आहे, आणि त्याप्रमाणे गावामध्ये हे तिन्ही ज्ञान मंदिरं आहेत, अंगणवाडी असेल, प्राथमिक शाळा असेल आणि बानंद स्वामी विद्यालय असेल, तिन्ही पण या ठिकाणी अनेक विद्यार्थी येत आहेत आणि शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी मला आवर्जून सांगायला आवडेल की सुपेसारख्या शहरातूनसुद्धा जवळजवळ 40-50 मुलं या वाघुंडे छोट्या गावामध्ये येऊन शिक्षण घेत आहेत, आणि गावचा विकास जो आहे तो अतिशय झपाट्याने चाललेला आहे, आणि त्याचं सर्व श्रेय या 3-4 वर्षांमध्ये झालेलं आहे. त्याचा सर्व श्रेय वाघुंड्याचे सरपंच सन्माननीय संदीपजी मगर, उपसरपंच असतील, त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांनी या गावाचं श्रेय जातं, आणि अतिशय स्वच्छ आणि सुंदर गाव म्हणून या गावाची एक विशेष ओळख होत आहे. गावाला लागूनच सोपा MIDC आहे, आणि MIDC माध्यमातून या तरुणांना रोजगार देण्यासाठी, त्याचप्रमाणे या गावामध्ये या MIDCतील लोकांना रहिवास म्हणून राहण्यासाठी या ठिकाणी अतिशय स्वच्छ आणि सुंदर वातावरण तयार करून दिलं जात आहे. त्याचप्रमाणे पाण्याची सुविधा चांगली आहे. अशा प्रकारे एक छोटंसं परंतु अतिशय आदर्श गावाकडे आमच्या गावाची वाटचाल चालू आहे. 2015 पासून संदीप मगर ज्यावेळेस सरपंच झाले तेव्हापासून गावचा विकास भरपूर झालेला आहे. जसं शाळा बनली आहे, रोड बनलेले आहेत, नवीन इमारत बनलेली आहे, पाण्याची सुविधा झालेली आहे, जमीन सोडवण्यात आलेली आहे 3 एकर. हंगा नदीच्या तीरी गाव हे वाघुंडे सुंदर, पात्रामध्ये शोभून दिसते श्री दत्त मंदिर, समोर बाळानंद स्वामी ध्यानस्थ बैसले, असे आमुचे वाघुंडे खुर्द गाव हे सानुले. अशी आध्यात्मिक भावना वाघुंडे गावाच्या ग्रामस्थांची आहे. पुरातन असं दत्त मंदिर देवस्थानाला नुकताच K1 वर्ग देवस्थानाचा दर्जा मिळाला आहे. दरवर्षी या ठिकाणी 7 दिवस सप्ताह आणि दत्त जयंतीला काला असतो. या निमित्ताने अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. परिसरातील झाडांना मोठे ओटे तयार केल्यानं तसंच पेविंग ब्लॉक बसवल्याने परिसर अधिक सुंदर दिसत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या राणीताई लंके यांच्या मार्गदर्शनाखाली 10 लाखांचा निधी उपलब्ध झाल्याने येथील रस्ते काँक्रीटीकरण करता आले. या गावाचं श्रद्धास्थान असलेल्या बाळानंद स्वामी महाराजांबद्दल गावातील सोसायटीचे माजी चेअरमन यांनी अधिक माहिती दिली आहे. बाळानंद स्वामी म्हणून महाराज साधू होते, आणि त्यांचं मूळ गाव शिरूर तालुक्यातील गुणाटे आहे, आणि ते संन्यासी असल्यामुळं त्यांना एक असा दृष्टांत झाला आणि ते ह्या गावामध्ये आल्यानंतर त्यांनी दत्त मंदिर बांधलं आणि बरेच वर्ष इथं राहिले. आणि 700 वर्षापूर्वी संजीवनी समाधी इथे घेतली. दरवर्षी इथं अनेक लोक पर्यटक येतात, त्यांचे उत्सव होतात, 2 उत्सव होतात. इथं दत्तपौर्णिमेला एक मोठा सप्ताह होतो,
आणि आषाढ महिन्यात त्यांच्या समाधी सोहळ्याचा काय कार्यक्रम होतो. गुणाटवरूनही भरपूर 400-500 लोक इथं दिंडी घेऊन पायी पायी येतात. असं एक पर्यटन स्थळ आणि धार्मिक क्षेत्र आहे. या मंदिरालगत जनसुविधा योजनेअंतर्गत 4.5 लाखांचा निधी उपलब्ध करून प्रशस्त स्मशानभूमी तयार करण्यात आली. त्यामुळे परिसर अधिक खुला आहे. परिसरात ओटे तयार करण्यासाठी 3 लाख रुपये खर्च ग्रामनिधीतून करण्यात आलाय. फुलांचे आगार म्हणून देखील वाघुंडे खुर्द गावाची ओळख आहे. शेवंती, झेंडू, गुलाब, गलंडा या फुलांची तर संपूर्ण राज्यात निर्यात होते. केवळ सरकारच्या निधीवर अवलंबून न राहता ग्रामविकास निधी मोठ्या प्रमाणावर उभा करून सरपंच संदीप मगर यांनी विविध विकास कामे मार्गी लावली आहेत. ग्रामपंचायतीचे काम असो किंवा शाळेचे काम असो, स्मशानभूमीचे काम असो, आम्ही पूर्णपणे ते हाती घेतले होते, ते पूर्ण केले. आम्ही मराठी शाळेचे काम, जिल्हा प्राथमिक शाळा, अंगणवाडी याचेही कामं पूर्ण केले. 6 महिन्यामध्ये बाळानंद स्वामीची विद्यालय हे काम पूर्ण झाले. काही लोक म्हणायचे ही शाळा होणारच नाही आहे, पण आम्ही ती शाळा पूर्ण 6 महिन्यातच पूर्ण उभी केली आणि आज 150 ते 200 मुलं त्या शाळेमध्ये शिकत आहेत. गावाला विकास कामासाठी जागाच नव्हती. अनेक वेळा ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार करून जिल्हाधिकाऱ्यांकडून गावठाणासाठी 8 एकर जमीन उपलब्ध करून घेण्यात सरपंच संदीप मगर यांनी यश मिळवलं. ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांपैकी वीज हा महत्त्वाचा प्रश्न आहे. वाघुंडे खुर्द गावात सर्वच स्ट्रीट लाईट हायमास्ट असल्याने संपूर्ण गाव रात्रीच्या वेळी अगदी उजळून निघते. ग्रामपंचायतीने यासाठी आमदार तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या निधीचा वापर केला आहे. गणेशवाडीत सिंगल फेजची व्यवस्था केल्याने 24 तास वाडी वस्तीत वीज पुरवठा सुरळीत राहतो. गणेशवाडीत 40 पोल, तरोडे मळा हंगा रोड 30 आणि गावठाण हद्दीत 10 पोल अशी एकूण 80 पोलची स्ट्रीट लाईट गावात करण्यात आली आहे. बंदिस्त गटारीसाठी 7 लाख रुपये निधी खर्च केल्यानं गावातील कोणत्याही रस्त्यावर पाणी चिखल दिसत नाही. त्याचप्रमाणे सरपंच संदीप मगर यांनी गावात हरियाली योजना राबवल्याने अनेक नवीन वृक्षाची निर्मिती गावठाण हद्दीत झाली आहे. आता गावात ग्रामविकासालयाची प्रशस्त इमारत उभी राहत आहे. जिल्हा ग्रामविकास निधीतून 40 लाख रुपयांचा निधी यासाठी खर्च झाला असून काम अंतिम टप्प्यात आहे. या इमारतीमध्ये सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी हे आता एकाच छताखाली येणार आहेत, तर खालचा मजला हा व्यापारी संकुल म्हणून वापरला जाणार आहे. सरपंच संदीप मगर यांच्या या कार्याची दखल घेत गुरुदेव ग्रामविकास प्रतिष्ठानने आदर्श सरपंच पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही केला आहे. सन 2014 ते आजपर्यंत गावाच्या विकासाचा आलेख उंचावत राहिला आहे. सुमारे 1100 लोकसंख्या असलेलं गाव आज संपूर्ण नगर जिल्ह्यात नावारूपाला आलं आहे. जनतेला दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल आज मनस्वी समाधान वाटत आहे, असा उल्लेखही सरपंच संदीप मगर यांनी ग्रामविकास गाथा सांगताना केला आहे. सन 2015 रोजी खऱ्या अर्थानं गावचं सरपंचपद तरुणांकडे आलं आणि गावचा चेहरा मोहरा बदलला. ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमची सर्व सहकारी असतील, मी असेल, आम्ही सर्वांनी ज्या जनतेपुढं आम्ही इलेक्शनला सामोरे गेलो होतो त्या जनतेला दिलेले शब्द आम्ही कामाच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहे. त्याच्यामध्ये गणेशवाडी पाणी योजना असेल, त्याच्यामध्ये पाण्याची टाकी, घरोघरी नळ कनेक्शन असेल, त्याचप्रमाणे वाडी वस्तीवर नाविन्यपूर्ण लाईटची 80 पोलची योजना असेल, त्यानंतर महाराष्ट्र शासनाची 3 हेक्टर 80 जागा ग्रामपंचायत गावठाणसाठी मिळून दिली ते असेल, त्यानंतर खऱ्या अर्थानं खळवाडीवरची आमची पाईपलाईन असेल, त्याचप्रमाणे गावातील जिल्हा परिषदच्या शाळा असतील, अंगणवाड्या असतील, महाविद्यालय असतील, कवर्ग तीर्थक्षेत्रामधील दत्त देवस्थान असेल, जनसुविधाच्या माध्यमातून स्मशानभूमी सुशोभीकरण असेल, असे अनेक कामं आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन गेलो. लोकांना दिलेले शब्द आम्ही पूर्ण केले. त्यामध्ये आमच्या गावाला MIDC आहे. MIDC आमच्या गावात म्हणजे गावचं क्षेत्र MIDC गेलेलं आहे. त्यामुळं गावाला जो ग्रामनिधी उपलब्ध होतो ग्रामपंचायतला, त्याच्या माध्यमातून रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल, त्याचप्रमाणे आत्ता आमची नवीन ग्रामपंचायतची शॉपिंग सेंटर आणि प्रशासकीय इमारत आहे ती इमारत असेल, आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर स्वच्छतेबद्दल
हागणदारी मुक्त गाव असेल असे अनेक योजना महिलांना बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण असे अनेक नाविन्यपूर्ण कामं आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी या गावामध्ये केलेलं आहे. आणि हे करत असताना ह्या गटाच्या जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके असतील त्यांनी हे आमचे वाघुंड गाव दत्तक घेतलेलं आहे आणि त्यांच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकास कामं मी ह्या गावामध्ये मार्गी लावलेले आहेत. आणि सर्व काही करत असताना ह्या तालुक्याचे लोकनेते आमचे बंधू निलेश लंके साहेब यांचं राहणारं सातत्यानं पाठबळ याच्या जोरावरती ह्या गावात अनेक मी विकास कामं करू शकलो. त्यामध्ये लोकसभागृहामधून बाळानंद स्वामी विद्यालयाची इमारत असेल ही 40 ते 50 लाख रुपये खर्च करून आम्ही लोकसहभाग CSR फंड आणि देणगी स्वरूपाच्या माध्यमातून ही इमारत उभी केली. आणि हे जे गावातील जे शैक्षणिक विद्यार्थ्यांचा जो प्रश्न होता तो मार्गी लावला. त्याचप्रमाणे गावातील बाळानंद स्वामीचं मंदिर असेल तिथं लोकसहभागाच्या माध्यमातून पत्रा शेड असेल तिथला परिसर सुशोभीकरण असेल बरेचसे कामे आम्ही लोकसहभागातून केलेली आहे. कोणत्याही प्रकारे शासनाच्या निधीवर जास्त अवलंबून न राहता लोकसहभागातून केलेली कामं जनतेसमोर नेली आणि जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही आमच्या ग्रामपंचायतमधून केलेला विकास आम्ही लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामध्ये दलित सुधार योजना असेल जलयुक्त शिवारमधून KT-वर दुरुस्ती असेल नाला बेडिंग असतील कंपार्टमेंटचे कामं असतील हे सर्व कामं आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी केली. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर पंचायत समितीच्या माध्यमातून CD वर्क असेल 14 वित्त आयोगाच्या माध्यमातून आता प्रस्तावित कामामध्ये आम्ही ह्या ठिकाणी आरोपलँड घेतलेला आहे त्यानंतर फर्निचरचं काम घेतलेलं आहे आणि आता दलित सुधारमधून पेविंग ब्लॉक असतील त्यानंतर अजूक जनसुविधामधून स्मशानभूमी कंपाऊंड असेल हे प्रस्तावित कामं लवकरच मार्गी लागणार आहेत. आणि हे सर्व काही करत असताना खऱ्या अर्थानं माझे नेते लोकनेते निलजी लंके साहेब यांचं सातत्याने मला सहकार्य राहिलं. साहेबांबद्दल बोलायचं साहेब माझ्यासाठी एक मुक्त विद्यापीठच आहे. कोणत्याही कामात माझ्या पाठीवर कौतुकाची थाप त्यांची असती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे वाघुंडे खुर्द गावाकडे एक मॉडेल व्हिलेज म्हणून तर सरपंच संदीप मगर यांच्याकडे एक आदर्श सरपंच म्हणून पाहत आहेत. लवकरच हे गाव राज्यातील नकाशावर चमकणार यात काही शंकाच नाही.